हो दापोलीमध्ये अर्थातच कांचन मलकर यांच्या माहितीनुसार मी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवेन की दापोलीमध्ये 16 टीमची 1 लाखाची मॅच झालेली आहे. खूप मोठं योगदान आहे. प्रभाकरजी नाईक आमचे इथे कार्यक्रमाचा आनंद घेत असताना आपण त्यांचंही आपण स्वागत करूयात. टॉस जिंकला आहे मानकेश्वर केगाव. उरण पूर्व भागातील हा टीम आपण पाहाल आणि एकीकडे आपण पाहाल जय हनुमान दापोली, दोन्ही टीम मातबर आहेत. आत्ताच आपण पाहिलं केडीएच वाघिवलीवाडाची काय शानदार विजय प्रस्थापित केलेला. विशाल जितेकर आणि सुमित पाटील हे दोन बॅट्समन आपण मैदानामध्ये जय हनुमान दापोली टीमकडून. विशाल जितेकर कुल कॅप्टन म्हणून रायगड टेनिस रायगड नव्हे तर पूर्ण ठाण्यामध्ये या खेळाडूची ओळख आहे. खूप प्रचंड मेहनत असते क्रिकेटमध्ये या खेळाडूची, एक स्टायलिश खेळाडू म्हणून याची नेहमी दापोली संघामधून ओळख आहे. तर दुसरीकडे आपण केगाव गुड्डू या खेळाडूला आपण नक्कीच ओळखत असाल आणि त्याच्या खेळीनं त्यांनी संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये त्याची ओळख निर्माण केलेली आहे. असे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या समोर ठाकलेले आहेत आणि पियुष ठाकूर हा बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे. पहिल्या गोलंदाजीसाठी पियुषला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. ओ द विकेट या बॉलला स्टेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कापेट या बॉलला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार शर्यत लागलेली बॉलची आणि क्षेत्ररक्षकाची आणि जिंकला चेंडू आला चौकार. सुरुवात विशाल जेतेकर याच्या माध्यमातून आपण पाहिलीत. पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि या चौकारानं दमदार सुरुवात जय हनुमान दापोली टीमची करून देत असताना हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. का त्याचं नाव वारंवार घेतलं जातं क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कॉमेंट कॉमबॉक्समधून, त्याचं जिवंत प्रदर्शन आपण इथे पाहिलं. पहिल्याच बॉलवर अटॅकिंग बॅटिंग करत असताना चौकार मारला आणि चौकारानं मात्र दमदार सुरुवात करून देत असताना पियुष नेक्स्ट बॉल ओ द विकेट गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. यावेळेला काय अफलातून भन्नाट वेग होता या बॉलमध्ये, उत्तर नव्हतं. निष्प्रभ होऊन राहिला हा खेळाडू विशाल जेतेकरला, मात्र या गोलंदाजीचं उत्तर नव्हतं आणि डॉट बॉल पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर चौकार खाणारा पियुष मात्र कमबॅक करतोय, स्वतःला सावरतोय. एक सुंदर बॉल यावेळेला मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं. शॉर्ट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातो आणि त्या दरम्यान स्ट्राईक रोटेट होते. एक धाव पूर्ण, 5 धावा होत आहेत. प्रथम बॅटिंग करत असलेला जय हनुमान दापोली टीम आपण एकीकडे पाहाल तर एकीकडे आपण मानकेश्वर केगाव या दोन टीममध्ये मॅच पाहायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक पियुष ठाकूर हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. अद्याप 5 धावा खर्च करतोय हा पियुष. पहिल्या बॉलमध्ये विशाल जितेकर अशा बॅटमधून आलेला चौकार आणि तदनंतर मात्र सिंगल धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान 10+ धावा येणं फार गरजेचं असतं. टेनिस क्रिकेटमध्ये एक सूत्र आहे, फायटिंग स्कोर जर आपल्याला समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवायचा असेल तर प्रतिषटक 10 सरासरीनं आपण पुढे सरकणं फार गरजेचं असतं. मस्त फटका आहे, स्क्वेअर लेग अंपायरच्या जवळून खेळलाय, नो बॉल आहे. चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर, +1 5 धावा. यस यस डीजे.
यांना विनंती करेन या पण मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. एक टॉवर मात्र ऑफ झालाय त्यामुळे खील स्टॉप लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण टेलिकास्ट संपूर्ण क्लिअर पिक्चर्स आपल्याला आपल्या मोबाईलवर अँड्रॉइड मोबाईलवर अँड्रॉइड टी व्हीवर पाहायला मिळेल. काही टेक्निकली इश्यू आहेत लगेच सॉल्व होतील आणि लगेच आपण मॅचकडे वळूयात. एक टॉवरची लाईट मात्र ऑफ झालेली आहे, लगेचच ती ऑन होईल. आमचे टेक्निशियन तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. सन्माननीय संकेत ठाकूर साहेब आहेत गव्हाणहून, त्यांनाही विनंती करेन या. मोस्ट वेलकम सर आहेत. थँक्यू सर, आपण आपला मूल्य वेळ या स्पर्धेला दिलात आणि उपसरपंच सन्माननीय विष्णुशेठ भोईर यांच्यावर असलेलं प्रेम मात्र आपण व्यक्त केलं, त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. इवन जोडी आमची राजू ठाणगे आणि किरण भगत हेही इथं बसलेले आहेत. खूप मोठं नाव आहे आणि डेरवली आणि अतुल भोईरवर असलेलं राजू ठाणगेचं प्रेम फार जवळचं नातं आहे. नाळ जुळलेली या मैदानाची आणि या आयोजकांची त्यांची. संपूर्ण अभ्यास करून मात्र ही टीम मोरया पळसपे टीम पुढे क्वालिफाय होते. चार रात्री या स्पर्धेचा संपूर्ण अनुभव घेतला, त्यानंतर मात्र ही टीम क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि गुणवान खेळाडू आहेत त्यामध्ये, शांत क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिला जातो. मोरया पळसपे आणि बरेचसे आज मित्रमंडळी, मैत्रीचं नातं जोपासणारी ही सगळी मंडळी आज सातत्याने या मैदानावर अतुल भोईर यांना पाठीराखण करत असताना, या मैदानावर सपोर्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळते. या टीचे तोपर्यंत आपण एक सुंदर गाणं वाजवायचं आहे. पुन्हा एकदा आपण बॅक टू पुन्हा एकदा ग्राउंडकडे वळूयात, जिथे टीमची टोटल जर आपण पाहिली तर 10 धावा 103 रन विदाउट लॉस, ज्यामध्ये विशाल जेतेकर खेळतोय 5 या धावसंख्येवर आणि सुमित पाटील हा खेळतोय 4 या धावसंख्येवर. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे, फ्री हिट असणार आहे म्हणजे आत्ता मागच्या बॉलवर आपण नो बॉल पाहिलात ओवर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहे. फ्री हिटवर मात्र मस्त फटका टोलवला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईल लेगच्या मधून. या बॉलला खेळलाय चौकार. पहिली चौकारानं 14 धावा धावपळकावर लगावल्या जातात. पहिलं पॉवर प्लेचं षटक महागडं ठरतंय. गोलंदाज आपण पियुष ठाकूर याला पाहाल, केगावचा हा गोलंदाज जो आज मानकेश्वर केगाव या नावानं मैदानामध्ये उतरलाय. एकीकडे आपण जय हनुमान दापिवली या टीमला पाहाल. चौदा धावा अद्याप धावपळकावर आपल्याला पाहायला मिळतील ओ द विकेट. बॉलर ट्रॅक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे. शरीरापासून दूर फेकला गेला या बॉलला आणि हे असतात ना
तेव्हा आउटसाइड द ऑप्शन यॉर्कर लाईनची गोलंदाजी फार गुणकार असते, कारण आजकाल यॉर्कर बॉलला हेलिकॉप्टर शॉटनं उडवलं जातं, परंतु आउटसाइड द ऑप्शन यॉर्कर केलात ना तर मग त्याचा रिझल्ट चांगला असतो. कव्हर ड्राईव्ह खेळला या बॉलला, मात्र सरळ बॉल आणि हा पहिला ब्रेक थ्रू इथे मिळताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असलेला पहिला बॅट्समन मात्र मैदानाच्या बाहेर जातोय, सुमित पाटील. वर 128 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा विश्वजीत मात्रे बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतो आहे. अभी प्रेमानं क्रिकेटमध्ये त्याला अभी या नावानं ओळख आहे. विश्वजीत मात्रे आणि विश्वजीत ठाकूर ही दोन नावं आपण जाणूनच असाल क्रिकेटमधले. तापेली गावातला हा एक मोठा खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेट जगतावर नेहमीच आपली छाप सोडले, तो मात्र विश्वजीत मात्रे मैदानामध्ये इनॅट नंबर 3 दाखल होतो. विश्वजीत 9 सेकंडला उभा असणार आहे. नवीन गोलंदाज वापरला जाईल. तिसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज आपण पाहाल, संदेश ठाकूर केगावकडून हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार आहे. समोर असणार आहे विशाल जेतेकर. हो नक्कीच, दोन्ही कॅप्टन्स आपण पाहाल. एकीकडे गुड्डू गोलंदाजी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे, विशाल जेतेकर आपण पाहिलं कॅप्टन आहे जय हनुमान दापोली टीमचा. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण संदेश ठाकूर याला पाहाल. ओ द विकेट, पहिला बॉल विशाल जेतेकर याच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय जरूर, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे उभा असताना सरळ सीमारेषेच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय. षटकार अगदी ढोपा टेकलेला मैदानावर विकेटवर, मात्र यश आलं नाही आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टोटल आपण जर पाहिले 20 रन ऑन अ बर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरं षटक आपण पाहाल. गोलंदाज इथून मात्र संदेश ठाकूर गोलंदाजी करतोय. 9 सेकंडला आपण 9 सेकंडला अभिला पाहाल. स्ट्राईकला आपण विशाल जितेकर या खेळाडूला पाहणार आहोत. ओ द विकेट, मस्त फटका आहे अलॉंग द कापेट. या बॉलला जोपर्यंत फील्ड केला जातोय, ओ पुन्हा एकदा ती चुकी करतोय तोच क्षेत्ररक्षक. या चुक्या मात्र तुमच्या माफ केल्या जाणार नाही, कारण लिमिटेड ओव्हर्स आहेत. दापोली टीमसाठी एक सुवर्ण संधी आहे, गोल्डन चान्स. 50 धावा जर कोणत्या खेळाडूंनी पूर्ण केल्या किंवा हॅट्रिक घेतली विकेट हॅट्रिक, तर राजकुमार जितेकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहा मित्रांनो, आपण जर जॉबला असाल तर MIDC मध्ये 8 तास ड्युटी केल्यानंतर 500 रुपये आपल्याला मिळतात. क्रिकेट काय खेळ आहे ते तुम्ही अनुभवला असाल. फक्त 10 ते 15 मिनिटाचं काम असतं, 2000 रुपये, 4000 रुपये, 10000 रुपये अशा मोठ्या रकमा या क्रिकेटमध्ये लावल्या जातात. आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफळकावर आहे 25 रन, 25 धावा. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपण केगावचा हा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहाल. 1 विकेट गेल्यानंतर मात्र यावेळेला अभी स्ट्राईकला खेळणार. जरा स्पीड घ्या, कारण 20 मिनिटं आपल्याला अलर्ट केलं आहे, नाहीतर मग 30 यार्ड सर्कलच्या हातमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. ओ द विकेट, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहे. या बॉलला सोडून जरूर दिलाय आणि इथून मात्र विकेट पाहायला मिळतोय. हा 0 धावसंख्येवर बाद होणारा दुसरा विकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. अभियाला माघारी परतावं लागतं, एक मोठा गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर.
स्वर्गाची सुंदरी ग बाई बाई स्वर्गाची। एज लागली आणि शॉर्ट थर्ड म्हणला असलेला खेळाडू मात्र चुकी करतोय। या चुका आपल्याला खूप पाठीमागे घेऊन जाऊ शकतात, कारण पहिल्या बॉलवर मात्र असं वाटलेलं की श्रेयस जेतेकरचं विकेट जाण्याची दाट संभावना होती, आणि जर विकेट गेली असती तर मात्र केगाव संघ अजून मजबूत स्थितीमध्ये उभा राहिला असता, परंतु तसं घडलं नाही। नशीब बलवत्तर होते श्रेयसचं आणि इथून मात्र जीवनदान दोन ओव्हर इथे मात्र संपत आहेत। टीमची टोटल आहे 26 रन आफ्टर टू वर्स लॉस ऑफ टू विकेट्स। दोन महत्त्वाच्या विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यातली एक महत्त्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली ती मात्र विश्वजीत म्हात्रे याची, आणि सुमित पाटील आता मात्र विशाल जेतेकर हा नाविक आहे या संघाचा, आणि ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत असतो त्या त्या वेळेला या खेळाडूची नेहमीच महत्त्वाची भूमिका असते, कारण मित्रांनो नाविक त्यालाच म्हणतात। ज्या ज्या वेळेला अडचण असते त्या त्या वेळेला अगदी भोऱ्यामधून, मग किती प्रचंड लाटा असो त्यासमोर किंवा प्रचंड वादळ असो त्या त्या वादळातून किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्याच्याकडून घडलं जातं त्याला नाविक म्हणतात। आणि आज संघाचा नाविक म्हणून विशाल जेतेकर एक बाजू खंबीरपणे सांभाळून आहे। बॉलिंग ट्रॅकवर मात्र आतिश ठाकूर तयार आहे। थोडा थोडा इथे काही गडबड जरूर निर्माण झालेली, आणि अशा वेळेला असं वाटत होतं की कदाचित विकेट जातोय की काय, आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक धाव, आणि एक धावेनं मूव्ह होतोय स्कोर कार्ड पुढे स्लोली मूव्ह, आणि 27 मोठे फटके खेळावे लागेल जय हनुमान दापोली टीमला, आणि ती क्षमता आहे या खेळाडूकडे। आदर्श पनवेल टीममधून खेळत असताना मग नेहमीच त्याच्या माध्यमातून तालुका हाप असू द्यात, रायगड लीग असू द्यात, पनवेल लीग असू द्यात, खूप चांगलं काम असतं त्याचं नेहमी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये। या सगळ्या फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला आपण पाहिलं, मोठा फटका आहे, खूप वेळ हवेमध्ये होता, वन बाउंस सीमारेषेला क्रॉस करणार चौकार। याचा फॉर्म पाहिलात ना, खूप भन्नाट आहे, खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय। यावेळेला मात्र बॉडीला स्पर्श करतोय बॉल, कोणत्याही प्रकारची धाव मात्र इथे घेतली जात नाही आहे। टोटल स्टॉप आहे 31 रन। नऊ बॉल आणि वैयक्तिक 20 या धावसंख्येवर खेळतोय हा खेळाडू। मस्त फटका आहे, फिरून मारला या बॉलला, आणि क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला जाईल,
परंतु तो क्षेत्र आम्हाला इथे दिसत नाही. या चौकार आला आणि या चौकाराने मात्र अजून गतिमान पद्धतीने पुढे धावसंख्या सरकती आहे. धावपळकावर धावा आहे त्या मात्र 35 धावा. गरुडाला ज्याप्रमाणे जमिनीवरची शिकार दिसते ना, जेवढ्या मोठ्या दृष्टीतून त्याच्यावर जेवढा उंच गरुड भरारी घेत असतो तसं मात्र नजर अगदी एवढ्या क्विकली बॉलला आणि त्या क्विकली बॉलला तेवढ्या क्विकली ॲक्शननं या बॉलला खेळून काढलं चौकारासाठी. फार नजर लागते, फार तीक्ष्ण नजर लागते बॉलवर, तेव्हाच आपण एक चांगला क्रिकेट खेळू शकता. आणि तो मात्र फटका आपल्याला पाहायला मिळाला इथे मात्र विशाल जितेकर याच्या बॅटमधून. यावेळेला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार आहे. लेग स्टंपच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल आणि चौकार आला. टोटल जर आपण पाहिल्या तर 40 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. ठीक आहे, टीम बामण डोंगरे आणि पळसपे टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पहिला कॉल आहे आपल्याला. मोठा फटका खेळलाय, उंच उडाला, एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. यस इट इज टेकन, बिग विकेट इज गॉन अँड विशाल जितेकर इज गॉन. इनिंग खेळून मैदानाच्या बाहेर जातो आहे. टाळ्या वाजल्या जातात त्याच्यासाठी, कारण अडचणीच्या काळामध्ये मात्र खंबीरपणे उभा राहून 12 बॉल आणि 24 धावांची इनिंग खेळणारा विशाल जितेकर मात्र मैदानाच्या बाहेर जातो आहे. परंतु अजूनही अडचणीचा काळ संपलेला नाही आहे जय हनुमान दापोली टीमसाठी. कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार केला आपण तर मानकेश्वर केगाव ही टीमसुद्धा मातब्बर आहे. त्यांच्यासाठी आपल्याला एक मोठा टार्गेट सेट करावा लागेल. जर आपल्याला त्यांच्याबरोबर फाईट करायची असेल, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच न्यायची असेल, तर मात्र त्यांच्यासमोर एक मोठा टार्गेट सेट करणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण टीमची टोटल जर आपण आता पाहिली 40 धावा आहे, तिसरं षटक कार्यरत आहे, धावा कमी नाही आहेत, परंतु अजून धावांची अपेक्षा असणार टीम दापिवलीला. रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि यस विकेट, रनआउटच्या स्वरूपात ही विकेट मात्र पाहायला मिळते. विकेट क्रमांक 34 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल टीम जय हनुमान दापिवलीची. बाद होताना पाहिलं नवीन बॅट्समन मात्र प्रशांत जितेकर, हा इनॅट नंबर आपण 6 मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी आणि आता शेवटचा गोलंदाज वापरला जाईल गुड्डू प्रतीक ठाकूर. क्रिकेटमध्ये त्याला गुड्डू या नावानं ओळख निर्माण झालेली आहे. क्रिकेटमध्ये नवीन नवीन नावं असतात मित्रांनो आणि ती तुमची खरी क्रिकेटची ओळख असते. आज गुड्डू या नावानं उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध असा खेळाडू आहे. या सध्याच्या मोसमामध्ये जर आपण त्याला पाहिलं तर चांगले चांगले धावा त्याच्या नावावर, चांगले चांगले रेकॉर्ड्स त्याच्या नावावर लिहिले जात आहेत. तो गुड्डू मात्र गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. यावेळेला मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला फील्ड करतोय. फेकी होते तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याचा वेळ होता दोन्ही बॅट्समनकडे. हा नक्कीच RPL म्हणजे वीर मराठा जो हे RPL मध्ये आमचे रोशन पाटील यांच्या टीमचा मेंबर्स होता
आणि मला तर वाटतं रनरअप टीम झालेली तुमची एवढ्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये, आणि त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा होता या खेळाडूचा. यावेळेला मात्र अवेध बॉडी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, इथून मात्र वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल हा बॉल गोलंदाजाला. एक धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात प्राप्त केली जाते, 42 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गुड्डू तयार आहे. हा आपण पाहिलं जसं लँड झाला बॉल तसा बाउन्स झाला बॉल, एक एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल, उंची घेतली टप्पा खाल्ल्यानंतर. परंतु पुन्हा एकदा तीच लाईन आहे, त्यामुळे हाही बॉल खराब म्हणून घोषित करण्यात आला अंपायरच्या माध्यमातून. आता सुरेख बॉल आहे, यावेळेला कम बॅक करतोय. डॉट बॉल काढला गेला, 2 खराब बॉल नंतर मात्र कम बॅक केलं या गोलंदाजानं. ही ओळख असते एक चांगल्या खेळाडूची. आणि मी मगाशीच म्हटलं की आउटसाईड द ऑप्शन गोलंदाजी करण्याचा खूप प्रयत्न असतो, गोलंदाजाचा मानस असतो, कारण या बॉलवर मात्र मोठे फटके येण्याची शक्यता फार कमी असते. परंतु तुम्ही वारंवार त्याच चुक्या करताय. हाही खराब बॉल आहे, आणि गुड्डूकडनं ही अपेक्षा नसावी, कारण अशीच मॅच आपण साई टीमची पाहिली ती शेवटच्या षटकामध्ये खूप एक्स्ट्रा धावा झाल्या. अनिकेत मुकुल हा गोलंदाज होता आणि त्या मॅचला मात्र गमवावं लागलेलं. एज लागली, विकेट कीपर मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. हा आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 5 जय हनुमान दापिवली संघाचा, माघारी परततोय. हां, मोराव्याच्या ज्या टुर्नामेंट्स होत्या त्यामध्ये मात्र एक चांगला परफॉर्मन्स केलेला. ज्यावेळेस संघ अडचणीत होता अशा वेळेला मात्र तारणहार म्हणून हा खेळाडू आपल्या संघासाठी उभा राहिला. त्याचं नाव आहे जो आता सध्या 7 क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होतोय, रोशन म्हात्रे. सातव्या क्रमांकाचा बॅटर आपण रोशन याला पाहाल. यावेळेला गरज आहे त्याच्या चांगल्या बॅटिंगची. मंकड विकेट, इथून मात्र आता चर्चा होणार दोन अंपायर्समध्ये, कारण हा एकदम पेचीदा निर्णय असतो रोशन. हा, त्यामुळे आता दोन्ही अंपायर्स एकमेकांशी संवाद साधणार आणि तदनंतर मात्र त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत जसा पोचेल तसा आपल्यापर्यंत तो निर्णय पोचवला जाईल. मंकड विकेटसाठी आपण पाहिलं विकेट, मात्र बॉलिंग ट्रॅकवर असलेला गोलंदाज मात्र विकेट घेताना पाहायला मिळाला, परंतु अजून डिसिजन पेंडिंग आहे. आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचेल. नॉनस्ट्राइक एंडला उभा आहे बॅट्समन ऋषी. हा, आणि कमिटीकडून आम्हाला इथं असं सांगण्यात आलेलं आहे की मंकड विकेट साठी फर्स्ट वॉर्निंग असणार आहे. पहिले अंपायरला वॉर्निंग झालं. हा, पहिल्या दिवसापासून आपण तसा निर्णयच केलेला आहे की मंकड विकेटसाठी, कारण तो एक क्रिटिकल सिच्युएशन असते. त्यामुळे आम्ही वारंवार त्यांना सांगत असतो की पहिल्या दिवसापासून आम्ही ते अनाउन्समेंटही केलेलं आहे की मंकड विकेटसाठी फर्स्ट वॉर्निंग असणार आहे. बघा, लक्ष असू द्या दोन्ही संघांना, मंकड विकेटसाठी तुम्हाला पहिला कॉल द्यावा लागेल अंपायरला, पहिली वॉर्निंग द्यावी लागेल, तेव्हा तुम्ही मंकड विकेट घेऊ शकता. हा कमिटीचा डिसिजन आहे, आमच्या आयोजकाचा डिसिजन. प्रतीक, आपण या गोष्टीकडे लक्ष द्या. तर खेळाडू नॉट आउट. आणि सर्रास आपण पाहतोय इंटरनॅशनलचा जरी नियम असला तरी, परंतु आपण टेनिस क्रिकेटमध्ये सर्रास सगळ्या टुर्नामेंट्सला पाहत असतो की पहिला वॉर्न करायला लागतं, तदनंतर मात्र आपल्याला आउट दिला जाईल. आणि आमच्या आयोजक मंडळींनी सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून ही अनाउन्समेंट आपल्याला जरूर केली गेली. चला मॅच चालू करा,
अंपायर डिसिजन इज फायनल, डू नॉट डिस्कस अँड डू नॉट कमेंट्स. सो मी तुम्हाला विनंती करेन लगेच मॅचला सुरुवात करायची, कारण या मॅचला थोडासा विलंब लागतोय. नक्कीच पहिलं सत्र आपण काल 12:30 वाजता टोटल मॅच, रे बापरे. बामणडुंगरी टीम टॉस साठी या लगेच. सगळ्या बामणडुंगरी संघाचा कर्णधार आपण लगेच या, तुम्हाला शेवटचा पुकार असेल. जर आपण उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. बामणडुंगरी आणि त्यांना फाईट करेल पलसपे, पलसपे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. तर बामणडुंगरीचे कॅप्टन या लगेच तेजस. डॉट बॉल आला आणि जसा डॉट बॉल आला तसा डगआउटमधून विविध प्रकारची आवाज यायला लागली, कारण ऑन स्ट्राईक एंडला चांगला बॅट्समन उभा आहे. अशा वेळेला त्याला स्ट्राईक भेटणं फार गरजेचं आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एक धावीच्या माध्यमातून आपण स्कोरकार्डकडे पाहिला तर 45 रन 45 धावा. मानकेश्वर केगाव आणि जयहनुमान दापोली या दोन टीममध्ये फाईट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल हे, पहिल्या सत्रातली शेवटची मॅच आहे. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा मनसुबा जरूर आखला गेला परंतु या वेळेला मात्र आपण पाहिलं डॉट बॉलची समाप्ती होताना पाहायला मिळते. अशा रीतीने आपण 4 षटकं संपताना इथे पाहणार आहोत. टीमची टोटल आहे 45 रन आणि आता मात्र 24 बॉल आणि 46 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ अर्थातच मानकेश्वर केगाव संघ. चला वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये प्रवीण गायकर यांच्या समवेत. धन्यवाद. ठिकाणी संकेत ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल बघा, 3 षटकांची लढत असेल. कालच्या रात्रीपासून तीन रात्रीपासून हेच तुम्हाला नियम पाहायला मिळत आहेत. तर संकेत भाई यांच्या शुभास्ते आपण टॉस करूया. मोरिया स्पोर्ट्स पलसपे आणि बामणडुंगरी. चिरायू स्पोर्ट्स 11 बामणडुंगरी. टेल्स इज द कॉल कॅप्टन तेजस बट इट इज अ हेड्स. आणि तेजसच्या मनासारखं झालंय. 46 टॉस जिंको हारो ते बॅटिंगच घेतात. 46 पाहिजे तुम्हाला. थैंक यू बिल्कुल रोशन सकपाल. चलते हैं मुकाबले की तरफ. ये अंतिम मुकाबला है पहले राउंड का. इसमें जो जीतेगा वो सीधा जाएगा सेकंड राउंड के लिए. यानी कि इससे पहले केडीएच 11 वागुलीवाड़ा टीम ने शानदार जीत हासिल की है. चलिए 20 मिनट में आपको ये इनिंग समाप्त करनी है और कल मेरे ख्याल से इस टूर्नामेंट में अतुल शेठ आखिरी मुकाबला शायद जारी था 12:45 बजे. पूरी तरीके से वो टूर्नामेंट कल समाप्त हुई है. आज फाइनल है इसकी वजह से थोड़ी सी देर हो रही है, लेकिन हम गुजारिश करते हैं सभी कप्तानों से कि आप ज्यादा समय ना व्यतीत करें, तुरंत मैच स्टार्ट करें. तो मानकेश्वर 11 केगांव टीम के कप्तान से गुजारिश करते हैं कि आपकी आरंभिक जोड़ी तुरंत मैदान के अंदर प्रस्थान करें और दोनों अंपायर प्रवीण पवार सर और प्रीतम पाटिल सर, ये ऑफिशियल अंपायर आप देख सकते हैं. माजी उप सरपंच चषक 2023 का ये शानदार पर्व आज चौथी रात्रि है. मानसी स्पूत देरवली आयोजित हमारे अतुल शेठ बोईर और विवेक भाई शेलके इनके माध्यम से इस टूर्नामेंट का, विनोद भाई शेलके जिनके माध्यम से ये शानदार आयोजन और इस टूर्नामेंट के हमारे आधार स्तंभ उसरली ग्रुप ग्राम पंचायत के माजी उप सरपंच विष्णु शेठ भोईर साहब जिन्होंने काफी कमाल का योगदान दिया. और निश्चित तौर पर आज देखते देखते ये चौथे रात्रि में ये टूर्नामेंट आती हुई, पहले रात्रि में सुपर फोर में क्वालिफाई हुई है घरेलू मैदान के ऊपर खेलते हुए मानसी स्पोर्ट डेरेवली टीम. दूसरे रात्रि में आप देख सकते हैं सुपर फोर में क्वालिफाई होने वाली टीम अक्षय 11 कुड़ावे और कल की रात्रि में गावदेवी बेलोली टीम बिल्कुल सुपर फोर में क्वालिफाई हो चुकी है. आज ए पोल है और ए पोल में से आज एक टीम क्वालिफाई हो जाएगी. तो चलिए केगांव टीम आपके सलामी बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर भेजिए. आपसे हम गुजारिश करते हैं क्योंकि अच्छी टीम है. रोशन दो मुकाबले हमने इनके देखे थे, एक नेरे की नाइट प्रतियोगिता नावडी टीम के खिलाफ, मेरे ख्याल से 5 में 5-6 के दागे थे प्रतीक ने, और दूसरा था उनका वो कांबोटे पार्किंग बॉयज आयोजित नगर सेवक ट्रॉफी में, और इस सीजन में रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3 में वीर मराठा जोहे टीम की ओर से यानी कि विश्वजीत ठाकुर के कप्तानी में बिल्कुल ये खिलाड़ी खेले थे. तो चलिए चंगू मंगू साईप्रीत की आगमन हो चुका है.
आज शायद उनका भी पगार का दिन है, आज अंतिम रात्रि है उनका भी, कल भेंकल की रात्रि में थे, तो निश्चित तौर पर चलिए चलते हैं मुकाबले की तरफ। आरंभिक बल्लेबाज प्रतीक ठाकुर उर्फ गुड्डू और उनका साथ देंगे पीयूष ठाकुर एज अ कैप्टन। भाई कमाल के खिलाड़ी है, आज मात्र देखेंगे पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए। टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है फिलहाल 45, जीतने के लिए 46 रनों की जरूरत है 24 गेंदों में। पिछला मुकाबला सूरज की दमदार बल्लेबाजी ने काफी शानदार जीत दिलाई केटीएच वाघुलीवाड़ा टीम को, और बागेश्वर दे की उतनी ही शानदार विकेट टू विकेट गेंदबाजी। तो मैच होगा स्टार्ट, इसके बाद सेकेंड राउंड का पहला मुकाबला यानी कि मोरिया स्पोर्ट्स इलेवन कामोटे विपक्ष, आप देख सकते हैं, माफ कीजिएगा मोरिया स्पोर्ट्स प्लस पे थोड़ा सा मिस्टेक हुई है और उनके खिलाफ खेलेगी बामन डुंगरी। अच्छा मैच है दोनों टीमों के बीच में, आखिरकार सुपर फोर में आज के दिन में ए लॉट से कौन सी टीम आगे जाएगी या आने वाला समय ही बता पाएगा। लेकिन फिलहाल कल के रात्रि में रोशन बल्लेबाजों ने काफी कमाल का परफॉर्मेंस दिखाया था, अजय पाटिल मैम फ्रॉम गावदेवी बेलवली और भातन टीम ने भी मेरे ख्याल से इस टूर्नामेंट का सर्वाधिक टोटल 91 और जयेश पोयर की 8 छक्के उस धागे थे, अर्धशतकीय पारी यानी कि 14 गेंदों में 58 रनों की धुआंधार पारी उस बल्लेबाज ने खेली थी। और अजय पाटिल ने बेलवली टीम का जो हार्दिक पांड्या जिसे कहा जाता है तीनों मुकाबले 8-8 गेंदों में फिनिश किए थे। दापोली गांव के सन्मानीय धनंजय मात्रे साहब पनवेल तालुका उपाध्यक्ष कांग्रेस से आणि त्यांच्या समेत अमित जितेकर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। एवन जोडी तुम्ही दापोली गावची पाहू शकाल, धनंजय मात्रे साहेब उपाध्यक्ष काँग्रेस पनवेल तालुका आणि अमित जितेकर साहेब आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे। तो आरंभिक बल्लेबाज स्ट्राइक इन पर बिजनेस एरिया इनका ऑन साइड एक प्रतीक ठाकुर उर्फ गुड्डू, ऑन साइड में बेहतरीन बल्लेबाजी करना पसंद करते लेकिन सामने विशाल जितेकर। पहली गेंद ऑन साइड में ढकेला जरूर है, इस गेंद को फील्डर है मौजूद। देखिए ये दोनों टीमें हैं ना मेरे ख्याल से एक दूसरे के जरूर वाकिफ है, क्योंकि देखिए विशाल जितेकर ने जो गेंद रिलीज की थी वो शॉर्ट्स को डीप बैकवर्ड स्क्वेयर लेग की तरफ खेला और ये पावर प्ले में कहां फील्डिंग देखने को मिलती है। और श्रेयस देखे थे फील्डर जिन्होंने एक रन बिल्कुल अच्छी फील्डिंग, फेवरेट जोन यही बिजनेस एरिया इनका, इस एरिया में ज्यादा रन बटोरते हैं और उसी की वजह से वहां पर उन्हें एक फील्डर रखा गया था। एक रनों की मदद से फिलहाल केगा इलेवन टीम का खाता खुलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर एक रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। कंचन यादव अभी अभी खेली गई उरन विभाग में एंजॉय स्पोर्ट चिरले की टूर्नामेंट हुई थी, वहां पर विशाल जितेकर को मैन ऑफ द सीरीज टू व्हीलर बाइक देकर बिल्कुल नवाजा गया था। चलिए अंपायर मुड़ते हुए कमेंट्री बॉक्स की तरफ, ये बॉल वाइड है, वाइड की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और फिलहाल टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। कमाल की बल्लेबाजी की थी जय हनुमान दापोली टीम यानी कि RMSK जय हनुमान 11 दापोली टीम के बल्लेबाज ने विशाल ने, जो मैन ऑफ द सीरीज के दावेदार और अपने करियर की दूसरी बाइक विशाल के नाम पर रही थी। पहली थी भेंकल में लेकिन इस बार हेलीकॉप्टर लैंड किया सीधा मिडॉन के ऊपर से लॉन्ग ऑन सीमा पार, ये 6 रन। थैंक यू डीजे। अकोला एक्सप्रेस यानी कि संदीप चौहान इनका भी शुभागमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। कमाल का ये स्ट्रोक धागा मिस्टर हेलीकॉप्टर के उरन के ये बल्लेबाज है, क्या कमाल का स्ट्रोक धागा प्रतीक ने। तो गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज तैयार, इस बार छोटी गेंद थी ऑन साइड में जरूर ढकेला इस गेंद को, एक रन तो कंप्लीट, जब तक फील्डर रोकेंगे तब तक रन लेने का मौका था बल्लेबाज के पास। दो रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रन। तो बिल्कुल देख सकते हैं 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 10 रनों के ऊपर। राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे विशाल, इस बार भी शॉट अच्छा है लेकिन इस बार फील्डर खड़ा है, थोड़ी सी मिसफील्ड होती हुई तुरंत उसका फायदा उठाया बल्लेबाज ने और तेजी के साथ 2 रन बटोरे। तीसरी की कोशिश कर रहे थे और यकीन आप देख सकते हैं ये थोड़ी सी फील्डिंग नाराज है, उसकी वजह से खराब हुई है और उसकी वजह से विशाल भी थोड़े से नाराज नजर आते हुए। तब तक रन बटोरे 2 और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल
12 रन प्रति ओवर, 11-12 रन चाहिए इस मुकाबले को अगर जीत लेनी है, लेकिन विकेट लेने भी जरूरी होगा दापोली टीम के लिए। पहला पावर प्ले का ओवर बिल्कुल आप देख सकते हैं मैदान में, एक छक्का जरूर उनको निकाला है बल्लेबाज प्रतीक ने। इस बार शॉट अच्छा है लेकिन फील्डर भी खड़ा है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में, श्रेयश कोई गलती नहीं, बल्लेबाज होंगे आउट, प्रतीक ठाकुर बैक टू द पवेलियन। काम किया है गेंदबाज विशाल ने, आज विशाल की बल्लेबाजी की अगर चर्चा करेंगे ना तो खासा बल्लेबाजी हुई है जरूर, 11 में 24 बनाए उन्होंने, 4 चौके 1 छक्का उनके बल्ले से आया था, लेकिन बाकी के बल्लेबाज थोड़े से नाकामयाब हुए और ये लो स्कोर का मैच कर रहे, लेकिन फिलहाल बनाने की कोशिश तो जरूर करनी पड़ेगी। राइट हैंड फ्रॉम द विकेट से नए बल्लेबाज फ्रेश आतिश, बाहरी किनारा बल्ले का लगा था, विकेट पलटी होऊन मारतो आध्या बसून तो शॉट, कारण विश्वजीत ठाकुर दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट, कारण सातत्याने तुम्ही या खेळाडूचा खेळ पाहिलात पण सध्याच्या घडीला तो फॉर्म साठी तडफडतोय, और परसों 6 गेंदों में उन्होंने टोटल 35 रन चेस किए थे, आज मात्र इनका बल्ला चला नहीं, लेकिन इस बार लाजवाब फील्डिंग का एफर्ट नजर आता हुआ विशाल जितेकर के द्वारा, बाइकरमैन खिलाड़ी है और क्या कमाल की यहाँ पर फील्डिंग नजर आती हुई अपने टीम के लिए, रन जरूर बचाए, अगर ये छक्का होता तो मेरे ख्याल से निश्चित तौर पर थोड़ी सी परेशानी होती, एक रन मिलेगा, एक रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 17 रन जीतने के लिए चर्चा करेंगे, 13 गेंदों में चाहिए फिलहाल 29 रनों की जरूरत, क्या जबरदस्त गेंदबाजी करते हुए कप्तान यहां पर ऋषि, पहले ओवर में रन गए थे लेकिन उसके बाद ऋषि ने यह शानदार कमबैक, इस बार भी डॉट बॉल की समाप्ति, कमाल का ओवर नजर आता हुआ और यकीनन देखेंगे इस ओवर में रन टोटल खर्च किए सिर्फ और सिर्फ 4, पहले ओवर में थे 13, रन बने हैं 17, अब जरूरत होंगी 12 गेंदे 29 रनों की जरूरत। कदाचित आज तुम्हाला प्रशांत कांबळी दिसत नाहीये टीम मध्ये, त्याच्यानंतर विचार केला तर सचिन जितेकर सारखा लेग ब्रेक गोलंदाज नाहीये, त्याच्यानंतर डावखुरे आताचा गोलंदाज तुम्ही, संदीप देखील नाहीये टीम मध्ये, हे 3 प्रमुख गोलंदाज तुमच्या टीम मध्ये नाहीयेत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील इथे दमदार खऱ्या अर्थाने कामगिरी करतायत, तो गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आएंगे बिल्कुल लेफ्ट आर्म गेंदबाज रोशन मात्रे, गेंदबाजी के मार्ग पर देखिए प्रशांत जिस तरीके से हम चर्चा करते हैं ना, प्रशांत उर्फ पांडा ये बल्लेबाजी में माहिर है और सचिन जितेकर लेग ब्रेक ऑफ ब्रेक गेंदबाज है और संदीप की चर्चा करेंगे वो लेफ्ट आर्म सीमर तेज गेंदे डालते हैं, वो 3 प्रमुख गेंदबाज नहीं है चिरले नाइट में बिल्कुल अंजुर के खिलाफ, बिल्कुल एक ही मैच में 2 मैडन ओवर का विक्रम उनके नाम पर, लेकिन चलिए रोशन को कौन भूलेगा दोस्तों, स्वर्गीय दीपा पाटिल साहब जो ट्रॉफी खेली गई थी कुंडेवाल के मैदान के ऊपर, 18 गांव प्रीमियर लीग में बेस्ट बॉलर का अवार्ड इसी खिलाड़ी के नाम पर, और एंजॉय स्पोर्ट चिरले के मैदान के ऊपर जो टूर्नामेंट खेली गई थी ना, विशाल को वो बाइक नहीं मिल सकती थी अगर रोशन ने वो सुपर हिट में छक्का ना मारता, बढ़िया बढ़िया मैच है, केगांव टीम भी ताकत और बल्लेबाजी के लिए बिल्कुल जानी जाती है, बड़े शॉट चाहिए, इक्का दुक्का से काम नहीं बनेगा, छोड़ दिया था इस गेंद को अंपायर की तरफ, शक की बुनियाद से देख रहे
यह अब नहीं करना होगा। फिलहाल गेंदें अब कम होती जा रही है और ऐसे हालातों में अगर आप रन नहीं बनोगे तो ये मैच कैसे जीतोगे। अब चाहिए 10 गेंदें और 29 रनों की बिल्कुल आवश्यकता है। कंचन बल्ले का फेस, बल्ले का फ्लो है वो खोलना होगा क्योंकि यहाँ पर एक विकेट सिर्फ गवाई है और अभी तक 9 विकेटें इनके हाथों में सुरक्षित है। ये स्विच हिट का प्रयास, नव स्ट्राइकर बल्लेबाज थोड़े से नाराज नजर होते हुए। मैंने पहले भी कहा था कंचन, एक रेस में अगर घोड़ा जितना तेजी से भागता है ना, उसे लगाम देने का काम काउबॉय करता है और ये लगाम देने का काम मैं कहूंगा गेंदबाज रोशन मात्रे के द्वारा जरूर नजर आ रहा है और थोड़ी सी मुसीबत में नजर आती हुई मानकेश्वर 11 के गांव टीम। गेंदबाज तैयार फिर से एक बार, 3 गेंदे लगातार बैट फेंकी थी और उसके बाद बड़ा शॉट की तलाश थी, लॉन्ग ऑफ के ऊपर से शॉट को खेला है सीमा रेखा पार और इसी 6 रनों के मदद से अब करेगी मुकाबले में कमबैक मानकेश्वर 11 के गांव टीम। 8 गेंदे 23 रनों की आवश्यकता। कर दिया वहां पर आरएमएस के जहनुमान दापोली टीम के लिए। चलिए विशाल, समय ना लेना है, तुरंत आपको मैच स्टार्ट करना है, 20 मिनट का समय आपके पास दिया जाएगा, नई बॉल लेनी पड़ेगी। अगर गेंद गुम होती है तो नई बॉल के साथ फिर से एक बार अपने पारी की आपको शुरुआत करनी पड़ेगी। 6 रनों की मदद से फिलहाल स्कोर तेजी के साथ आगे बढ़ता हुआ, टोटल रन संख्या है 23 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। साई प्रीत लाइव इनके माध्यम से यह टूर्नामेंट बिल्कुल कवरेज की जा रही है। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 8 गेंदे बची है, 23 रनों की आवश्यकता। 3 गेंदे अच्छी लाइन से फेंकी थी लेकिन लाइन बिगड़ना भी तो जरूरी था बल्लेबाज को, और अच्छे खासे बल्लेबाज है पीयूष ठाकुर जो इतनी आसानी से इस मुकाबले को तो छोड़ने वाले हैं नहीं। 6 के साथ ये थोड़ा सा प्रेशर डालने का प्रयास करते हुए इस वक्त गेंदबाज के ऊपर, 3 गेंदे डॉट, 4 गेंद के ऊपर नंबर आया 6, यानी कि बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, ये दिखाते हुए बल्लेबाज पीयूष ठाकुर। चलिए नोट, ज्यादा समय नहीं लेना है, देखिए दोनों टीमों से कम गुजारिश करते हैं, अगर आप समय लेते हैं तो आपके लिए पनिशमेंट होंगी, ये जरूरी आप बातें ध्यान में लीजिए क्योंकि पिछले 3 रात्रि में मेरे ख्याल से 3-4 टीमों को पेनल्टी लगी है, तो हम नहीं चाहते कि आप ज्यादा समय ना ले, ज्यादा समय लेती है तो मेरे ख्याल से खिलाड़ी को 30-yard सर्कल में लाना पड़ेगा, ये बात आप ध्यान में रखिए। धनंजय मात्रे साहब पनवेल तालुका उपाध्यक्ष कांग्रेस पार्टी और अमित जितेकर साहब, इनको आप मंच के ऊपर देख सकते हैं और उनके ये टीम के लिए बेहतरीन सपोर्ट हमेशा उनका रह चुका है। तो चलिए इस बार देख सकते हैं, ये गेंद पड़ने के बाद बाहर गई है, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट के मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी होती हुई और टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रनों के मदद से टोटल 24 रनों के ऊपर। अब 8 गेंदे बची है जीतने के लिए, बिल्कुल 22 रनों की आवश्यकता। हार मानने को तैयार नहीं है मानकेश्वर 11 के गांव टीम और इस मुकाबले की तो इस बार गेंदबाज फिर से तैयार, अलॉन्ग द कार्पेट लॉन्ग ऑन की तरफ इस गेंद को खेला है, अच्छी फील्डिंग खिलाड़ी थे मेरे ख्याल से वहां पर सोहम जितेकर के द्वारा, ये बढ़िया फील्डिंग नजर आई, केवल 1 रन मिलेगा, 1 रनों के मदद से बढ़ता हुआ स्कोर है 25, यानी कि जीतने के लिए अब 7 गेंदे और 21 रनों की आवश्यकता है। अंतिम गेंद के ऊपर अगर नंबर बड़ा हिट कोई आता है तो मेरे ख्याल से मानकेश्वर 11 के गांव टीम बिल्कुल इस मुकाबले में बनी रहेगी, लेकिन रोशन ने जो गेंदबाजी की है वो काफी तारीफ के काबिल गेंदबाज है, बढ़िया गेंदबाज। ये ओवर की हुई समाप्ति, तो टोटल 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 25, लॉस ऑफ 1 विकेट, 46 रनों का टारगेट का पीछा करना है, आने वाली गेंदे अब 6 और चाहिए 21 रनों की जरूरत। डीजे ये समय का आपको पालन करना है, कल 1:15 बजे ये टूर्नामेंट बिल्कुल समाप्त हुई थी, तो यही हम आपसे गुजारिश करते हैं कि जितना हो सके आप वो बिल्कुल टाइम बचाए, 6 में चाहिए जरूरत है टोटल 21 रनों की। अब देखेंगे गेंदबाजी के लिए विश्वजीत मात्रे उर्फ आभा, आदर्श स्पोर्ट्स नवीन पनवेल की ओर से कमाल का बल्लेबाजी का व्यावसायिक तौर पर क्रिकेट का योगदान देते हैं,
विशाल जितेकर के साथ हमेशा बल्लेबाजी में काफी कमाल का योगदान। और मेरे ख्याल से रोशन चर्चा करेंगे ना इस खिलाड़ी की, तो ये ओपनिंग बल्लेबाजी भी करते थे लेकिन थोड़े से अप एंड डाउन में चल रहे, थोड़ा सा बैड पैच है इनके लिए, लेकिन कभी भी फॉर्म में आ सकते हैं, ये इतने खतरनाक खिलाड़ी है। तो चलिए, इन्होंने 6 में 35 चेस किए थे वर्चुअली टीम के खिलाफ, क्या इन्हें अब 21 बचाने हैं वो केगाव टीम के खिलाफ, क्या वो बचा पाएंगे? और सामने स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे केगाव टीम के पीयूष, जिसमें वो काबिले थे, जिसने छक्का भागा था गेंदबाज रोशन के ऊपर, क्या अभ्या के सामने वो परफॉर्मेंस दे पाएंगे? छोड़ दिया इस गेंद को सीधा विकेट कीपर के हाथों में, व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट के मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती है और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 26 रन। 20 रनों की जरूरत है अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए। देखिए ये जो गेंदबाज है लेग कटर ऑफ कटर सीधी गेंदे बेहतरीन डालते हैं, लेकिन इस बार गैप ढूंढने का प्रयास जरूर किया था, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ में, विशाल उठाएंगे फील करेंगे, तब तक 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से धीमी गति से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन। जीतने के लिए अब चाहिए टोटल 5 गेंदे और 19 रनों की बिल्कुल आवश्यकता है। गेंदबाज अभ्या तैयार, खींचना चाहते हैं जल्दी थी इस गेंद को, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। मानकेश्वर 11 केगांव टीम का रोशन इस मुकाबले में शायद थोड़ी सी पीछे जा रही है, क्या वही वो मानकेश्वर केगांव टीम है जिन्होंने कमाल की बल्लेबाजी करते हुए नेरे नाइट प्रतियोगिता में 1 ओवर में 30 रन चेस किए थे? अब उनके सामने दबाव, ऑन साइड में गेंद को टैप किया है, मिड विकेट की तरफ खिलाड़ी आते हुए, बढ़िया फील्डिंग, अंतिम क्षणों में शरीर को झोंका था और क्या कमाल का फील्डिंग का नजारा दिखाते हुए, मेरे ख्याल से प्रशांत थे वहां पर जिनके द्वारा ये गेंद रोकी गई। अब तो मुकाबला साफ स्पष्ट हो चुका है कंचन, चलिए 3 गेंदे 18, 3 लगातार छक्के आते हैं, तो ये बड़ा इतिहास होगा आज के इस रात्रि में मानकेश्वर केगांव टीम की ओर से। लेकिन देखेंगे अभ्या एक मुरझे हुए खिलाड़ी है, एक अनुभवी खिलाड़ी है, लेकिन उनके सामने भी एक खतरनाक बल्लेबाज पीयूष ठाकुर जो केगांव टीम का सबसे हुकुम का एक्का जिसे कहा जाता है। चलिए बीच में अगर क्या बचा पाएंगे अपने टीम के लिए, विशाल रूल सभी के लिए है, 20 मिनट आपके लिए है, तो ये नियमों का पालन प्लीज कीजिए, कमिटी बार बार इशारा कर रही है। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से उठाकर खेला है जरूर, लेकिन ये गेंद जाएगी सीधा सीमा रेखा पार, क्या मुकाबले को बना पाएंगे? अब चाहिए आने वाली गेंदे है टोटल 2 और चाहिए 2 छक्कों की जरूरत। थैंक यू डीजे, आने वाली 2 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत। ये छक्के ने थोड़ा सा दबाव डाला है अब आरएमएस के जय हनुमान दापोली टीम के ऊपर, लेकिन दबाव से हटकर क्या वो गेंदबाजी कर पाएंगे? इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर में फील्डर तैनात है और इसी के साथ कोई गलती नहीं, बल्लेबाज होंगे आउट। तर धनंजय म्हात्रे साहेब पनवेल तालुका उपाध्यक्ष काँग्रेस पार्टी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर धनंजय म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपण हा सन्मान आपण स्वीकारावा। चला पलस